मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. गॅस ॲसिडिटी पोटदुखी यासारख्या समस्याचं निराकरण हे मुळासकट व्हावं आणि जीवनामध्ये कधीही आपल्याला गॅस ॲसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होऊ नये याकरता 3 आयुर्वेदिक औषधी आहेत. त्याचं जर आपण सेवन केलं तर 101% तुमची पाचनसंस्था ही मजबूत राहील. ॲसिडिटी, गॅस, अपचन, करपट, ढेकरा यासारख्या समस्या तुम्हाला कधीही होणार नाहीत. त्याचबरोबर पोटदुखी कधीही होणार नाही आणि आपलं लिव्हर हे मजबूत राहील. तर मित्रांनो, ॲसिडिटी आणि यासारख्या समस्यासाठी आपण अनेक उपाय केले असतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही फक्त काही दिवस हे 3 औषधी घ्या, बघा तुम्हाला रिझल्ट 101% मिळेलच. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. मित्रांनो, पहिलं जे औषध आहे ते आहे लिवामृत. तर मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर आहे पतंजलीचं हे लिवामृत आहे आणि हे औषध एवढं चांगलं आहे की या औषधाच्या सेवनाने तुमचं लिव्हर हे पूर्णपणे पूर्ण क्षमतेने नव्याने कार्य करेल. बऱ्याच वेळेस आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे, त्याचबरोबर आपल्या चुकीच्या सवयीमुळे आपलं लिव्हर हे 25 ते 30 वर्ष झाल्याच्या नंतर हळूहळू त्याची कार्यक्षमता कमी होत जाते. त्यामुळे लिवामृत हे लिव्हरसाठी अमृतच आहे. याचं सेवन तुम्ही करा. जर जास्त त्रास असेल तर कमीत कमी 6 महिने तुम्ही याचं सेवन करायचं आहे. कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट याचा नाही आहे. तुमचं लिव्हर खराब झालं का हे कशावरून ओळखायचं मित्रांनो? तर तुम्हाला कमजोरी येत असेल, थकान येत असेल, त्याचबरोबर तुमची जी त्वचा आहे ती पिवळ्या रंगाची झालेली असेल, डोळे पिवळे दिसत असतील, तुमच्या पोटामध्ये वेळोवेळी दुखी पोटदुखी होत असेल, वजन तुमचं झपाट्याने कमी होत असेल, त्याचबरोबर तुमच्या परिवारामध्ये कोणाला लिव्हरची बिमारी असेल, तुम्ही जर दारू घेत असाल, त्याचबरोबर सिगरेट बिडी याचं सेवन करत असाल, तंबाखू खात असाल, यामुळे सुद्धा लिव्हर हे डॅमेज होतं. त्याचबरोबर तुम्हाला एखादा मोठा आजार असेल किंवा एखादा मोठा आजार होऊन गेलेला असेल, त्याचबरोबर प्रेग्नन्सीच्या वेळेस अनेक वेळेस महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये गोळ्या औषधाचा मारा हा केला जातो आणि या गोळ्या औषधाच्या साईड इफेक्टमुळे सुद्धा आपलं लिव्हर हे खराब होते. त्याचबरोबर तुम्ही जर नेहमी बाहेरचं जेवण करत असाल तर त्यामुळे सुद्धा लिव्हर हे खराब होत असते. यामुळे हे लिव्हर खराब झालेलं आहे हे समजून घेण्यासाठी तुम्ही लिव्हर फंक्शन टेस्टसुद्धा करू शकता. 30 वर्षाच्या नंतर तुम्ही ही टेस्ट केलीच पाहिजेत आणि आपल्या लिव्हरची कशा प्रकारची कंडिशन आहे ते जाणून घेतलं पाहिजेत. मित्रांनो, लिव्हर याला आपण जिगरसुद्धा म्हणतो आणि लिव्हर किंवा जिगर हे खूप महत्त्वाचं आहे. लिव्हरचं मुख्य फंक्शन आपल्या स्क्रीनवर आहे. लिव्हर पाचनतंत्र से खून को फिल्टर करता है. यह हमारे द्वारा लिए जाने वाले अल्कोहल, दवाइयाँ तथा भोजन को अवशोषित करके उन्हें खून में मिलाता है. तर मित्रांनो, जेवढं काही आपण जेवण केलेलं आहे, भोजन घेतलेलं आहे, त्या भोजनाला रक्तामध्ये निर्माण करून त्याचं फिल्टर करून ते रक्त सर्व शरीरातील वाहिन्यापर्यंत क्लीन करून पाठवण्याचं काम हे लिव्हर करतं. त्यामुळे लिव्हरचं फंक्शन हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तर म्हणतात मित्रांनो, जिगर का तुकडा. तर या जिगरची काळजी आपण घेतली पाहिजेत जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर लिवामृत हे 10 मिली 2 वेळा उपाशीपोटी तुम्ही घ्यायचं आहे. कमीत कमी 6 महिने जास्त त्रास असेल तर घ्यावंच लागेल, तर कमी त्रास असेल तर 2 ते 3 महिने घेतलं तरी चालेल. 2 ते 3 महिने घ्या, नंतर 5-7 महिने थांबा, पुन्हा ते चालू करा. यामुळे आपलं लिव्हर हे स्ट्रॉंग राहतं. यानंतर जे उपाय आहे तो दुसरा उपाय आहे दिव्य उदरामृत वटी. हीसुद्धा पतंजलीची आहे मित्रांनो. एक गोळी एक वेळा जेवणानंतर घ्यायची आहे.
यामुळे पोटाच्या ज्या काही समस्या असतील, पाचन संस्थेच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत, त्या पूर्णपणे त्याचं निरासरण होतं आणि याचं सेवनसुद्धा आपण कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत करायचं आहे. एक गोळी एक वेळा जेवणानंतर तुम्ही जर घेतली तर पोटाच्या सर्व समस्या मुळासकट निघून जातात. एकदा आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग झाली, आपलं लिव्हर जर स्ट्रॉंग झालं, तर आपल्याला जीवनामध्ये कधीही पोटदुखी, गॅस, ॲसिडिटी, अपचन, करपट, ढेकरा याच्या कोणत्याही प्रकारची समस्या ही होणार नाही. यानंतर जे तिसरं औषध आहे जे की मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे कुमारीसव. तर मित्रांनो, कुमारीसव हे सुद्धा खूप जबरदस्त आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी, महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी, त्याचबरोबर वजन वाढवण्यासाठी, आपली तब्येत चांगली ठेवण्यासाठी, तसेच आपलं जर शरीर हे दुबळं असेल, अशक्त असेल, तर ते सशक्त बनवण्यासाठी कुमारीसव हे खूप चांगलं आहे. याचं सेवन आपण 10 मिली 2 वेळा जेवणानंतर करू शकता. कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत याचं सेवन करायचं आहे. खूप चांगलं औषध आहे आणि या तिन्ही औषधाच्या कॉम्बिनेशनमधून जर तुम्ही तिन्ही औषध जर सोबत सुरू केलेत तर मित्रांनो 101% तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं लिव्हर हे स्ट्रॉंग राहील, डायजेस्टिव्ह सिस्टीम स्ट्रॉंग बनेल आणि पोट आणि लिव्हरशी संबंधित जेवढ्या काही तक्रारी आहेत त्या समूळ नष्ट होतील. आयुर्वेदावर विश्वास ठेवा. बऱ्याच लोकांना ॲसिडिटीच्या गोळ्या ह्या रोज खाव्या लागतात, त्याचे साईड इफेक्ट हे कालांतराने आपल्याला दिसतात. शरीरातील अनेक पार्ट्स आपले हळूहळू निकामी होत जातात, त्यामुळे अशा प्रकारच्या साईड इफेक्ट देणाऱ्या गोळ्याचं सेवन न करता जे आयुर्वेदाने आपल्याला दिलेलं आहे, जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, त्याचं आत्मसात करणं, त्याचं सेवन करणं आणि आपल्या चुकीमुळे ज्या काही आपल्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचं निराकरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर मित्रांनो, या 3 औषधी आपण नियमितपणे सुरू ठेवा. कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही. घरातील लहान मोठे सर्व याचं सेवन करू शकतात. जर 15 ते 20 वर्षाच्या खालचे मुलं असतील, मुली असतील, तर त्यांना हा डोस अर्धा द्यायचा आहे. जसं की 10 मिली 2 वेळा जेवणानंतर आहे, तर लहान मुलांच्या बाबतीत 5 मिली 2 वेळा जेवणानंतर आपण हे औषध द्यायचं आहे. तर खूप चांगलं औषध आहे, तुम्ही नक्की एकदा याचं सेवन करून बघा आणि तुम्हाला फरक पडलेला नक्कीच दिसेल. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. धन्यवाद.